प्रिया भरिया आप दर्पण करील गोविया आत्मा एवढ्या मिळू शका. आता एक उपक्रम संपला. आता तात्पर्य निर्णय म्हणतात संपूर्ण याचं काय काढावं लागत असतं. सहा लिंग असतात ना, उपक्रम उपसंहार अभ्यास पुरवता फलम अर्थवादो उपपत्तींचे निर्णय तात्पर्य निर्णय. मग हे सगळं 15-65 श्लोकामध्ये म्हणजे जवळजवळ नाही का 62 श्लोकामध्ये जे काही सांगितलं त्याचं फल या ठिकाणी काय करत होतं आहे ना. त्याच्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये फलाची आवश्यकता असते ना, त्याला फलश्रुती म्हणतात. काय म्हणतात? फलश्रुती. फल नसेल तर आहे का नाही. चिंचे झाडाला कुठं आंबे दिले बरोबर, आंबे लागते बरोबर. आणि तिथं इच्छाही करणं काय नाही, हे नाही. बीज पैसी फळे, ज्याचं बीजच मुळामध्ये काय म्हणजे तर आंब्याची इच्छा करणं हे काय नाही मग, हे बरोबर नाही. त्याच्याकरता तात्पर्य याच्यामध्ये अजून सांगतो थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे याच्यामध्ये जो या दर्पण करील हव्या म्हणजे चांगले 65 आरसा म्हटलेला आहे ना. हव्याला काय म्हटलं? आरसा. तेव्हा आरशामध्ये आपल्याला कोणता उपयोग होतो? अरे पण एखाद्याला कीर्तनाला जायचं असला मग फेटा नीट झाला का नाही, कुठं पाण्यात पाहायचं असते का, कुठं पाहायचं असते. नंतर ते थोडं निमित्त करतात, काय करतात. आता कोणी असं म्हणलं इतकं काय कसून कसून फेटा पाहण्याची आवश्यकता काय हे लोकांना कळू नये म्हणून लग्नीचं काय करतात. आपला काही दुसरा फायदा असतो आणि मग तो येतो. तेव्हा तिथे आरसा असतो. काय असतो? आरसा असतो. आणि त्या आरशामध्ये आहे ना आमच्या ह्याच्यामध्ये एक व्यवहार याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक गुणधर्म आहे. कोणता गुणधर्म आहे? तो स्वच्छ असल्यामुळे आपलं प्रतिबिंब दाखवतो. काय दाखवतो? का दाखवतो? स्वच्छ आहे. भिंत कशी आहे? मली नाही. म्हणून याच्यामध्ये आपलं काय दिसत नाही? प्रतिबिंब दिसत नाही. तसंच आहे तो का म्हणे चित्त आणि यवनी गोपाळ असं बघतो. गोपाळांनी सुद्धा घेतलेलं आहे तात्पर्य. मग वया ज्या आहे ते आरसा आहे. मग आरशामध्ये कोणतं प्रतिबिंब पडणार आहे? आपल्याला काय फळ मिळणार आहे? तर आत्मा एवढी या मिळेल सुख. आम्हाला याच्यामध्ये सुखाचं साधन साध्य सांगितलेलं आहे आणि साधनाचा पण विचार केलेला आहे. कोणत्याही गोष्टीचं विवरण करते वेळी सर्वांगाने विवरण करीत असतात म्हणून साध्य आणि साधन. साध्य काय? साधन काय? याचंही ज्ञान असावं लागत असतं. जर ज्ञान नसेल तर काय होत असते? विनाकारण क्षीण होतं. काय होतं? जायचं आहे चाकणला आणि निघालाय पुण्याच्या रस्त्याने, मग रस्ता काय झाला? मग पुण्या चाकण येणार आहे का क्षीण होईल? विनाकारण काय होईल? क्षीण होईल. की साध्य साधनाचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे कुठे जायचं असेल. तसं मनुष्य ज्ञानामध्ये सुद्धा साध्य साधनाचं काय पाहिजे? ज्ञान. असं साध्य कोणतं आहे प्रत्येक जीवाचं? कोणचंही वेदांतशास्त्र घ्या, भक्तिशास्त्र घ्या, साधनं भिन्न भिन्न असतील पण सर्व साध्य आणि कोणाचं असेल कोणचंही असेल सुख हे साध्य आहे. सुखम सर्व आहे ह्याच्यात प्रश्न नाही. कोणी मग तो कोणतंही वेदांतशास्त्र असो का कर्मशास्त्र असो का कोणता देश असो का काल असो माणसाची जी क्रिया कोणाला अनुसरून होते सो
मुक्ताला जनसरण होते. ऐकणे सुख एक आहे, साध्य झालं साधन. साधनाचं काय पाहिजे? ज्ञानाचा वाला कसं साधनाचं ज्ञान नसेल तर साधण्याची काय आणखी पण अचूक ज्ञानाचं व्हायला प्रमाद ज्ञान म्हणतात. काय म्हणतात अचूक? काय काय माणसाला असते पण त्याच्यामध्ये निश्चितपणा नसतो, काय नसतं. बरं आहे, मिळालं तर मिळालं, डॉक्टर औषध देत असतो, जाईलच असं काही सांगता येत. निश्चित कार्य करा, रोग गेला तर त्यांचा प्रारंभ डॉक्टर म्हणतो ईश्वराची कृपा. कारण काय आहे बा, तेच रोगी तोच, तोही रोगी तोच असतो. एकाला त्याच औषधीपासून काय मिळते आणि एकाला काय होत नाही, मग आता काय लावायचं? निश्चित कार्यकारण संबंध आहे. साखर कोणी खाल्ली तर कशी लागते? निश्चित कार्यकार. मग आता त्या औषधामध्ये निश्चित कार्यकारण आहे, ते एकाला गुण आहे एकाला काय नाही. म्हणून संसारातल्या साधनामध्ये साधण्यामध्ये निश्चित कार्यकारण संबंध काय नसतो, आणि परमार्थामध्ये निश्चित कार्यकारण संबंध असतो. काय असतो? हा, तिथे संशय घेण्याचं काय नाही, कामच नाही. असं नका म्हणलं या साधनाने परमात्मा मिळेल का? नाही का? साधनांचा तेव्हा संतांचा अनुभव असतो. म्हणलं निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणलं मिळालंच का? ते म्हणलं संशय घेण्याचं काय नाही, अनुभवही आले आणि ते आले का? साधन कोणतं आहे? नामसंकीर्तन आहे का नाही? आणि पुढे काय मिळेल? सुखी येतो घरा. मग कसं काय या साधनाने एवढं साध्य प्राप्त होईल का? निश्चित कार्यकारण संबंध काय? निश्चित कार्यकारण असं आहे. मग आपल्याला काय होत नाही, साध्य प्राप्त होईपर्यंत आपण साधन करीत नाही. काय करीत नाही? जमिनीत पाणी नाही का? पाणी आहे, पण पाणी लागेपर्यंत तुम्ही खोदत नाही. काय होत नाही, खोदत नाही. काय करेन? तुमचं साधन काय पडते? अपुरं पडते. साध्यापर्यंत काय पाहिजे? साधन असावं लागत असं. साधनामध्ये निश्चित कार्यकारण संबंध असतो. म्हणून जीवाचा सर्व जीवाचा साध्य कोणचं आहे? सुखम सर्व आहे, सुखेच काय साध्य आहे. साधनाचे सुद्धा आहे. यापरी होविया, दर्पण करील होविया. हे साधन सांगे, साधनाचे ज्ञान पाहिजे ना. साध्याचं काम असून काम बघत नाही, साधनाचं सुद्धा काम बघ. कोणतरी बाई म्हणा, कोणीतरी मनुष्य म्हणा, बघायला बाबा पुण्याला मग भेटण्याकरता त्याला जायचं होतं. मग भेटण्याकरता गेला, आपला रिक्षा बोलावला, त्याला विचारलं म्हणलं बाबा, म्हणलं का कुठं जायचं आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं, म्हणलं अहो कुठं जायचं आहे असं काय विचारता आम्हाला? बरं का? त्यांनी सांगितलं, म्हणलं अहो म्हणलं तुम्हाला जायचं कुठं आहे? किती दिवसापासून धंदा करता म्हटलं तुम्ही रिक्षा? आणि कुठं जायचं आहे विचारता? कुठं जायचं काय नाही, ज्ञान नाही का? हा म्हटलं असं कुठं असतं न्यायचं तरी तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं आमच्या गावाची एक म्हातारी राहत असते इथे. कोण राहत असते? म्हातारी राहत असते. म्हटलं तिच्या भेटीकरता जायचं आहे. कोणाकरता जायचं आहे? भेटीकरता. रिक्षेवाला म्हणायला लागला, म्हणलं या पुणे शहरामध्ये लॉक म्हाताऱ्याला कोणत्या म्हातारीवर साध्याचं काय पाहिजे? खरं ना तुम्हाला, तुम्हाला पुण्यात जे जे हॉस्पिटलमध्ये म्हणा स्वस्तमध्ये गेलं पेशंटला भेटायचं असेल साध्याचं काय?
नाहीतर तुम्ही दिवसभर जरी फिरला तरी रोग या पर मग त्याच्यामध्ये कोणता हे नंबर आहे कोणत्या याच्यामध्ये यावं पुढे वार्ड नंबर कोणता आहे पुढे कॉट नंबर याचं काय पाहिजे म्हणजे साधण्याचंही ज्ञान पाहिजे आणि कशाचं ज्ञान पाहिजे साधनाचंही ज्ञान पाहिजे साधण्याचं याचं कोणीतरी नोकर मालक घोड्याचा शेव घेईन त्याला घोडा बदलवायचा बाबा पण नोकर त्याला थोडा हे होता त्याला सांगितलं म्हणला जा घोड्याच्या बाजारामध्ये आणि काय घेऊन ये घोडा घेऊन ये घे बरं आहे म्हणले बा प्रामाणिक होता नोकर बरं आहे जाता जाता त्याने विचार केला म्हणलं घोडा जरी घेतला पण हे त्याला दाणा खाण्याकरता काय पाहिजे तब्येला पाहिजे म्हणून काय विकत घेतला फक्त घोडा जर चांगला घ्यायचा तर तब्येलाही कसा पाहिजे लावायला जर चहा द्यायचा असेल कपही कसा पाहिजे लावायला चहा द्यायचा आहे ना नका फुटका कप पाहिजे आहे तसा तबेला चांगला घेतला पुन्हा त्याच्या मला विचारला म्हणा घोडा जरी घेतला पण लगाम पाहिजे ना काय पाहिजे लगाम पाहिजे की तर लगाम विकत घेतला बघा आता विकत काय ना साहेब घोडा आहे पैसे काय झाले कमी पडले म्हणा किंवा काय पडले संपले म्हणा आणि आला बघा बघतो घेऊन तबेला अरे म्हटलं घोडा आणला का मग तबेला दाखवला अरे पण तुला काय आणण्याकरता पाठवलं होतं तर म्हटलं वा घोडा जरी आणला असतो तरी तबेला पाहिजे होता ना म्हणलं म्हटलं बरं का तुला इतकं करत नाही अरे का तुला घोडा आणण्याकरता पाठवला म्हटलं लगाम अगोदर घेऊन मला तो अगोदर घोडा जर घेतला असता आणि लगामाला जरी पैसे कमी पडले असते म्हटलं बुच्चे दुरून पहिलं साध्य असावं लागतं काय असावं लागतं साध्य असं नंतर गौण भाग यायचा कोणता भाग यायचं भगवान मग घ्या अनेक उदाहरणे आपल्याला सांगता असतो ते सांगते याच्यात हे करता म्हणून नाही का एखाद्या आणि वडिलांनी एखाद्या मुलाला शिक्षणाकरता जर पुण्याला ठेवलं असेल तर पहिला प्रश्न करतोच वर्षाच्या शेवटी पास झाला का आहे का नाही मुलगा म्हणतो मी काय झालं बाप विचारतो काय सुविधा कमी होत्या का तर 500 रुपये मागत होता मनी ऑर्डरने आम्ही 5000 पाठवत होतो किती 5000 आहे का रे नाही सगळ्या सुविधा असताना नापास झाला कसा म्हणजे बाबा तुम्हाला माहिती नाही का आपल्या खेडेगावामध्ये थिएटर आहे का म्हणलं सिनेमाचं काहीच नाही पुण्यामध्ये म्हटलं 25 आहे किती 25 आजपर्यंत म्हटलं 10 पाहिले अजून 15 बाप म्हणतो तुला काय सिनेमे पाहण्याकरता ठेवला सिनेमा पाहणं साध्य आहे का पहिला नंबर मी पास होणं पाहिजे काय काय साध्य काय काय पाहिजे साधनाचं यथार्थ काय पाहिजे असं साध्याचं आणि मग साध्य बरोबर साध्याचं यथार्थ ज्ञान असेल नाचे जीवपणा तेव्हा साध्य आणि साधनच आहे असं दिली इंद्रे डोळे मग जेणे तो हे झाली साधनं जेणे तर जोडशी साध्य झालं अन्नासे साध्य आणि साधनाचं काय मग विचार आहे साध्य मनुष्य यातलं काय त्याचे सहज सांगायचं झालं म्हणजे जीवाचं साध्य सुखी काय आहे मग साध्य आहे याचा आता सुख हे सगळ्याचं साध्य असल्यामुळे
साधनाचा विचार सांगतात. कशाचा विचार? आमची चांगली 65 काय आहे साधन आहे का नाही इथे पद्धती सांगितलं. त्या प्रिया दर्पण करील. तुम्हाला तुमचं मुख पाहिजे असेल तर कशाचा आश्रय केला पाहिजे? तुमचं स्वरूप पाहिजे का तुम्हाला? मग कोणाचा आश्रय करा? आमच्या 65 दर्पण करील. हो भैया, त्याच्या या आरशामध्ये तुमचं काय दिसेल तुम्हाला? नाही का आपलं मुख कुठं दिसत असते? तसं या आरशामध्ये काय दिसेल? स्वरूप दिसेल. आहे का नाही? देह तर कोणाला दिसत, त्याला काय प्रत्यक्षाचाच विषय आहे तो. आहे का? देह पाहिजे का म्हटलं? मनुष्य काळा आहे का गोरा आहे? नाही म्हटलं जरा थोडा इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगतो हे सांगायला पाहिजे का? ते प्रत्यक्षाचा विषय आहे. त्याला काय आहे का नाही? तर चक्षु इंद्रियाचा काय विषय आहे का? तसं स्वरूप हे काय इंद्रियाचा विषय आहे का? मग स्वरूपाच्या बाबतीमध्ये तस्मान शास्त्र कोण मानावं लागेल? शास्त्रच मानावं लागेल. शास्त्रावरून आपलं काय स्वरूप आहे किंवा संतांचे अनुभव हे आले आणि ते या जगा देत असे. मग तुम्हाला शाश्वत सुख पाहिजे का? काय पाहिजे? मग आत्मा एवढी या मिळेल सुखा. बाकी जे सुख तुम्हाला मार्ग असेल आहे सुख म्हणजे शाश्वत आहे का अशाश्वत आहे? शाश्वत सुख पाहिजे का? निर्भय सुख पाहिजे का? विषय सुख हे कसं आहे? विषयाने भरलेल्या अन्नासारखं आहे. विषय अन्न संपृक्तात असं म्हणतात. ते तुमचे धरतात ना कुठं उंद्र बिंद्र जास्त असले ते कार्यक्रम करतात, सुटकेसमध्ये शिरतात आणि त्याच्यात टेलरचं काम करतात. नक्की माणसाला मग ते सापडती नाही का? म्हणजे माणसं मोठी हुशार असतात. मग ते काय करतात? मग ते असं भात तयार करायचा आणि त्याच्यात थोडं काय टाकतात विष आणि त्याचं टाकून द्यायचं. ते उंदराला काय माहिती? मग ते उंदर येतात, भाताच्या कळ्या काय करतात? खातात. आणि पुढे बिळामध्ये गेले की मारतात. आता भाताने मेले आलं का लक्षामध्ये? मरणे मेले का? भाताने मेले का? कशाने मेले? विषयाने. भोवता भात बरं का? ते भात नसून ते काय झालं होतं? विषय झालं. ते विषच असं ते भाताला वाटते होते का? त्याला विष करून टाकते. मग तसेच आपल्या जगा विषय सुखामध्ये लक्षात परिणाम ताप संस्कार गुणवृत्ती हे दोष आहे का? नाही स्वसुखाचे खरडले आवडते जया ते स्वसुखाचे विषेंद्रिय संयोगात. नाही नाही तर काय हेही संस्पर्श ज्या दुःख येऊ नये आणि अत्यंत बंद कोणते नते श्रमते त्याच्यातलं कोणाचं दर्शन होते? दोषाचं दर्शन. त्याच्यामध्ये तात्पर्य कशाकरता सांगितलंय? म्हणजे निर्दोष सुख कोणचं आहे त्याच्याकरता म्हटलं आत्मा एवढी आहे मिळेल सुखा. सुखाचं स्थान कोणतं सांगितलंय? ते आत्मयाची भेटी ते सुखा किरटी ना विजय दिठी आणि जे आत्मयाची भेटी देवासी अठराध्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जीव सुख या 13व्या अध्यायामध्ये सुद्धा सुखाचं विवरण केलं आहे. काय करणं किंबहुण असो आहे आणि ते तुझे होय ऐशी अवस्था न जोडता पाडता आणि तुझी त्याची सर्वता दुःख झाले आणि ते दुःख झाले म्हणून आत्मयाचे जीवाशिवाय. आता एक पहिला प्रश्न उत्पन्न होत असतो असा इतर दृश्यासारखा तुम्हाला आत्मा दिसतो का? लक्षात आहे हे पूर्वपक्ष आहे बघा. तुम्ही सांगता की आत्मा आहे, शून्यवादी म्हणतो आत्मा नावाची वस्तू नाही. काय म्हणतो?
आत्मा नावाची काय नाही. मग तुम्ही तर सांगतात आत्मा एवढी मिळेल असो का आहे का. म्हणलं कशावरून, जीवाला जे ज्ञान आहे त्याच्यात आत्मज्ञान आहे का मी करता आहे, मी काय, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे, माझ्या ठिकाणी कोणी आत्मा आहे असं ज्ञान आहे का. काय का ज्ञान तुम्हाला की माझ्यामध्ये कोणीतरी काय असं ज्ञान आहे का. मी काय करता आहे, मी कोण आहे, मी सुखी आहे, मी काय दुःखी आहे, जन्मणार आहे, मरणार आहे, याचं प्रत्येकाला काय. पण माझ्यामध्ये कोणी आत्मा आहे ज्ञानच नाही, काय नाही, मग आत्मा नावाची वस्तूच नाही. बरं का, वंद्यापदराचं ज्ञान आहे का तुम्हाला. ज्ञान नाही ना तुम्हाला. मग तुम्ही त्याच्या काय समजता, आहे म्हणता की अभाव समजता, काय का नाही. असतं तर ज्ञान झालं नसतं का, काय झालं असतं. म्हणजे ज्या अर्थी नाहीच तर ज्ञान होईल, मग आत्मा नावाची वस्तू नाही. पूर्व पक्ष कोणता पक्ष, मग त्याच्याकरता जीवस्वरूपाचा विचार करा. कोणाचा जीवस्वरूपामध्ये वेदांत शास्त्र त्याच्यामध्ये वाद्या सोडून कोणाचा आभास वाद, कोणाचा बिंब प्रतिबिंब वाद, कोणाचा अवच्छेद वाद, कोणाचा एक जीव वाद, असे वाद असतात. ते ते म्हणता हे पा, अवच्छेदक लागलं की त्या चैतन्याला जीवपणा प्राप्त होतो. पंडित वाचस्पती मिश्र अवच्छेद वाद, कोणता वाद, अवच्छेद वाद. त्याच्यामध्ये एक आभास मानावा लागतो प्रकाशात्मा, कोणता आभास वाद. त्याच्यातले सहज विवरण करायचा कोणता आहे, बिंब प्रतिबिंब वाद. चांगली असते मग जास्ती पाहिजे. अवच्छेदवादी म्हणतात तो आभास कशाला मानता येईल ना, कारण लक्षामध्ये विश्वविराजन नाही तर कशाला मानायचा. म्हणून ते आभास काय करीत नाही, मानत नाही. पण तुमच्या म्हणून विचारसागरामध्ये आभासवादच आहे. कोणता वाद आहे, पंचदशीमध्ये कोणता आहे, विज्ञानाने तोच घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, आभास आहे. निश्चलदासजीने काय आभासाच्या सात अवस्था सांगितल्या, मग किती बरोबर. जीवा ब्रह्मरूप कसं आहे काय केलं, मग शेवटचा फलन जीवस्वरूपाचा विचार करते वेळी त्याच्यामध्ये वेदांतशास्त्रामध्ये अंतःकरण आलं. विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव, बुद्धी विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव, अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. तसंच विशिष्ट म्हणजे जीव, त्या विशिष्टात दोन प्रकार आलं लक्षात. एक विशेष आणि विशेषण म्हणून काय होते, विशिष्ट म्हणजे दोन मानावं लागेल का नाही. विशेष आणि विशेषण बरं का. ब्रह्मचैतन्याला जेवढा अंतःकरणाचा भाग लागला त्या चैतन्याला काय म्हणायचं, विशेष. त्यालाच आत्मा असं म्हणतात. काय म्हणायचं, असं आहे जे चैतन्य असतं ना, अंतःकरणाने अवच्छिन्न झालेलं जे चैतन्य त्याला आत्मा म्हणायचं. आणि अंतःकरण बाजूला गेल्यानंतर त्याला ब्रह्म म्हणायचं. काय म्हणायचं, ब्रह्मचैतन्यात उपाधी नाही. असंग योजन उपाधी वेगळे, आणि जीव चैतन्यामध्ये अंतःकरणाची काय उपाधी आहे. बरं का, अंतःकरणाची उपाधी असेल तर मुक्त अवस्था. कोणती अवस्था आहे, आणि विशेषण असेल तर बद्ध अवस्था. विशेषण काय करतं, आपले धर्म कोणावरतात, विशेष उपाधी फक्त ज्ञान उपाधी काय करते. ऐका आम्ही ते विचारसागर सांगत असतो, विशेषण आणि उपाधी दोनला फरक पडतो का, दोनला फरक सांगतो. एखादा विद्यार्थी लिहून ठेवतो फरकच नाही तर सांगतो. सांगत असतो अरे विवरण करते झोपला होता का, सांगत तो राखू नका आमच्यावरती, आमच्या आवडीचा विषय आहे.
दुसऱ्या वर्षात जायचं आहे, कोणत्या वर्षात नाईलाज मुलगी प्रत्येकाची आवड काय असते. आणि आम्ही तरी म्हणतो नाही का असं पाच फोटो जर सारखे नाही त्याच्यामध्ये कोणाचं काही कोणाचं काही चालू राहणार की सगळेच काही सगळ्याचे कोणाचा कोणता विषय असते कोणाचा कोणता विषय असते आणि विषमता काय होणार राहणार ते पुढच्या हेच राहणार. आपण म्हटलं सगळेच त्या विषयाचे अधिकारी असते असं असतं का कुठे शक्य नाही. प्रत्येकाचं काय असते हा विभिन्न तुम्हाला कल्पना जाऊ द्या तिकडे विचारसागर चालू असते तो विचार असं असं चालू असते कारण त्याला बोल बसवल्याशिवाय दुसरा देत नाही आणि वेळ नाही त्याला जाऊ द्या आपलं पण त्याचे उपकार आहे बरं का. आनंदाची गोष्ट आहे इथं संस्कृत शिकवतात. आज जरी त्याला ते आवड नाही पण पुढे तो काय होत असतो नाही का बरं ते हरदास जी होते ना चिकाटी होती बघ आणि पुढे मग नाही का नाही केवढे संस्कृतामध्ये हे झाले. म्हणून प्रारंभी जरी आवड नसेल बरं का पण कालांतराने त्याचा काय होतो उपयोग होता. म्हणजे संस्कृत संस्थेमधली जी शिक्षण पद्धती आहे ना सुंदर आहे. मग तो चार वर्ग शिकलेला असो न शिकलेला असो मॅट्रिक असो का बी ए असो बरं का संस्कृत काय केलं पाहिजे शिकलंच पाहिजे कंपल्सरी ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे कंपल त्याच्यामुळे विद्यार्थ्याचा मोठा काय झाला फायदा झाला. आज बरं इथं संस्कृत शिकून गेले ना त्यांना नोकऱ्या आहे बघा काय करण ना चांगले काय मिळतात पगारही मिळतात आणि उत्तम प्रकारे परमार्थ करता येतो. काय करता येतो परमार्थ करता येतो दोन्ही लाभ प्राप्त करतात. सहज आपल्याला म्हणजे इथे कशा करता आपलं ते विशेषण आणि विशेष चाललं विशेष भाग असतो त्यालाच आत्मस्वरूप असतो त्यालाच काय म्हणायचं मग काय तुमचा आत्मा म्हणा कुटस्थ म्हणा संपत लक्ष म्हणा साक्षी म्हणा आणि त्याच्यामधला विशेष भाग जर मानला नाही जीवाची सिद्धी होऊ शकत होऊ शकत असं आहे ना. विशेष भाग आणि विशेषण काय केलं पाहिजे म्हणलं ते दिसत नाही याची वाट काय प्रत्यक्ष इंद्रियाला काय होत नाही दिसत नाही म्हणून त्या वस्तूचा अभाव आहे असं म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही आता विचार सगळा सुंदर दृष्टांत एखादा राजसेवक असतो काय असतो राजसेवक पोलीस म्हणा त्यांनी असा हात केला तर गाडी काय करायला लागते माणसाने गाडी थांबवली का सत्तेने मग राजसत्ता दिसते का मग काय करायला लागते इतर माणसाने हात केला तर कोणी विचारतो का आणि पोलीसने हात केला तर मग पोलीस म्हणजे काय माणसाने हात केला म्हणून का राजे राजसत्तेने तुमची गाडी काय केली हा अंदाज थांबताना पुढे तर दोन गुणे किती एक थांबवली राजसत्ता दिसते का मग काय करावी लागते मग तशी चैतन्याची सत्ता काय केली पाहिजे तुझी या सत्तेने सूर्याची चाले हे शरीर कोण बोलवे ते मग तुम्हाला सत्ता काय केलं आत्मा काय केला पाहिजे तुम्हाला मानला मग त्या आत्म्यामध्ये वाद असते मग त्याला एक मानायचे का अनेक मानायचे आलं का लक्ष सद्रूप मानायचा का छिद्रूप मानायचा का जडस्वरूप मान दुःखरूप मानायचा का परिच्छिन्न मानायचा का म्हणजे शास्त्र दर्शन करायचे काय असतात मग आणि मग त्याच्यामध्ये आत्मात्म स्वरूप आहे हो त्याच्यामध्ये चाललेलं आहे त्याला असत म्हणता येईल का मग काय येतो मग सत कशावरून म्हणायचं मग त्याची व्याख्यानं असतं काय असतं मग सत का म्हणायचं जे नित्यच स्वरूप असते त्याला काय म्हणायचं
असं जर त्याला कालपरी अनित्यपरी लागला तर त्याला सत म्हणता येत नाही. त्रिकाला बाधित जे असते काय असते त्याचा कधी बाध होऊ शकत नाही. विचाराने त्याचा काय होऊ शकत नाही, क्रियेने त्याचा नाद होत नाही, विचाराने त्याचा बाध होत नाही, ज्याचा कधी अभाव होत नाही, काय होत नाही, आणि ज्याच्यात कोणतं स्थित्यंतर नाही. जसा ज्या योग्योग्य स्थित्यंतर होते ते उपाधीचे धर्म आहे, अस्थिज आहे ते वर्धते परिणामात याचा चांगला विचार गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. नाच होतो विद्येचे भाव ना भाव मग त्याला काय म्हणायचं सत्यत्तम बाधर आहे एकदम थोडक्यामध्ये सांग. मग आत्मा कसा आहे सद्रूप आहे, एक आहे का अनेक आहे, एकच आहे. अनेक मानणार आहे ना, नाही एकाने आत्म किती मानले संख्येने आत्म किती, एक वेदांत खेरीज करून सर्वांनी आत्मे मानले पण आणि आपल्या याच्यामध्ये सर्वागटी राम सूर्यप्रकाश शरीर अनेक पण शरीरामध्ये असलेला आत्मा किती आहे एक आहे, ऐका नाही. घट अनेक आहे पण त्याच्यामध्ये असलेला आकाश किती आहे एकच आहे. उपाधी त्याच्यामध्ये भेद निर्माण करू शकत नाही. देह उपाधी आत्म्यामध्ये काय करू शकत नाही, भेद करू शकत. मग आत्मा किती आहे आणि प्रत्येक शरीराला न्याय दर्शन करणे आत्मा काय केला चैतन्यामध्ये काय म्हणला असं आहे. मृत्यूच मृत्यू मापन होती याला नाही पश्यते चैतन्यामध्ये काय दर्शन कर आत्मा किती आहे बघ एकच आहे तो सद्रूप आहे. पुन्हा कसा आहे तो चिद्रूप आहे तो कारण आहे का तो जड स्वरूप आहे का तो जड जड स्वरूप नाही तर हे सगळं याचे व्यवहार कसे चालतील. कोणीतरी त्याचा प्रकाशक काय केला पाहिजे मानलाच पाहिजे का नाही का तर मला कळते कोणामुळे ते पंचदशीचे आहे याच्यामध्ये आहे का म्हणजे ते कुटस्थ दीपामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. संदयोखिल वृत्तीना भावा भावाच्य भाषिता निर्विकारण येणं असं कुटस्थ इथे का म्हणला कुटस्थ समजा आहे कशावरून संदयोग केलं हे पहा एक वृत्ती जाऊन दुसरी उत्पन्न होते. पहिली वृत्ती केली हे तुम्हाला कोणामुळे कळालं त्याचा कोणीतरी प्रकाशक असला दो मधला काय पाहिजे नाही का. पहिली वृत्ती केली दुसरी वृत्ती आली उदाहरणार्थ आपण जेवायला बसलो भात वाढलेला आहे पहिली वृत्ती आणि पुढे आणखी मसाले भात आला पहिली वृत्ती गेली दुसरी आली हे कोणाला कळालं. मला भूक लागली कोणाला कळालं. मला ताण लागले संदयोग केला भावा भावाच निर्विकार येणं असं कुठस्थ इथे हे प्रकाशन ज्याच्यामुळे होते त्याला काय म्हणायचं कुठस तो चिद्रूप असला त्याच्याशिवाय तुम्हाला नाही का. अंतःकरण तद्वृत्ती अंतःकरण अधिक त्याच्या वृत्ती अलग याचा प्रकाशकच जो असतो किंवा आत्मानम न पसरेत याच्यामध्ये तुमच्या शंकराच्या बृहद्वृत्ती म्हणून ग्रंथ आहे का त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुमच्या आता त्याचे कोणी हे करणारे येत नाही कधी कधी चालतो असं म्हणतो कुठे कैलासाश्रममध्ये चालतो म्हणतात पण त्याची श्रद्ध किती असते बृहद्वाक्य वृत्ती एखादा भेटला तोच पुष्कळ आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात लक्ष की आत्मानंद पश्चे म्हणून म्हणाय आचार्यांनी त्यांचा काय घेतलेला आहे शोध घेतलेला आहे. कोणी आचार्य तुमची आमची गोष्ट सोडून द्या त्यांचं म्हणे काय म्हणाले ते जडस्वरूप नाही मानतायत तुम्हाला कसं मानावं लागेल ते चित्स्वरूप काय करावं लागेल मानावं लागेल ते प्रकार म्हणला कवत प्रकाश तमय भांत मनवाति सर्व यस्य भाषा सर्वमिदम निवा सर्वस्वात मातसे खिलात असं ते काय तुमच्या प्रकाशाने प्रकाश असते की प्रकाश हेच त्याचं स्वरूप आहे सिद्धी हेच त्याचं काय सर्वस्मात भासत
केलं आणि त्याच्या प्रकाशाने सगळं काय होतं, साखरेमधली गोडी आणावी लागत असते का? आहेच. मग श्रीखंड कोणामुळे बोलतात? साखरेमुळे. आता श्रीखंडला गोड करणारं कोण होतं? मग इतर आजचे ज्ञान होते कोणामुळे होते? कोणी ते चित सरून चितशक्ती काय केली पाहिजे मानावीच लागेल त्याने. इथे प्रकाश आहे कोणामुळे कळाला? इथे अंधार आहे कोणामुळे कळाला? त्याच्यामुळे का? हा प्रकाश अंधाराचं प्रकाशन करू शकतो का? सूर्यप्रकाश अंधाराचं प्रकाशन करू शकत नाही. काय करतो? विरोधी धर्म आहे. काय? जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नाही, जिथे अंधार आहे. पण इथे प्रकाश आहे कोणामुळे कळालं? आणि इथे अंधार आहे कोणामुळे? ज्याच्यामुळे कळते. आणि तेच आत्म्याचं काय? त्याला चिद्रूप म्हणतात. काय म्हणायचं? मग आनंद आला. कोणता आनंद? जो जो काय आपल्याला आनंद मिळत असतो त्याचाच म्हणून आत्मा दुःख रूप आहे का आनंद स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. हे आत्मस्वरूपामध्ये तसंच लावायचं असेल. हे काही तुमचं आहे योगेन आत्मविवेक येणं बघा. योगानंद परोक्तो या म्हणलं, याचा आम्ही विचार करून तुम्हाला सांगतो. म्हणलं भक्तिम स्वरूप आहे आत्मा. आनंद स्वरूपाचं वर्णन करते वेळे ते दोन चार प्रकार पाडलेले आहे बघा. म्हणजे तशी ग्रंथामध्ये आहे की ज्या आनंदामध्ये दुःखाचा काही नाही, लेश आहे सगळं दुःखाचा अभाव. कशाची इच्छा राहत नाही त्याला कामाप्ती असं म्हणतात. काय म्हणतात? कामाप्ती असं आहे. आणि तिसरा धर्म आहे का कृतकृत्यता. आनंद झाल्यानंतर काय मिळवायचं शिल्लक राहत त्याला कृतकृत्यता म्हणायचं. काय म्हणायचं? आणि प्राप्त प्राप्त व्यता पुन्हा काही प्राप्त मिळवून घ्यायचं आहे ते शिल्लक राहत नाही. असं असं ज्याच्या याच्यामध्ये सगळ्यात दुःखाचा काय पडलेला असतो? विसर पडलेला असतो. ऐका ना, तुमच्या 13व्या अध्यायामध्ये आहे ना, आहे तिथे आहे ना, त्या सुखाचा विचार करते की या सुखामध्ये सगळ्याचा काय पडतो? विसर पडतो. सुंदर वर्ण आहे वाद की या सुखामध्ये सगळ्या दुःखाचा काय पडतो? असं जे सुख आहे, दृष्टांत सांगायचं म्हणजे कोणतरी राजा होता. काय होता? मग राजा असल्यामुळे बरेच वर्ष झाले पण ते काही राजाला काही राज्याला कोणी काही वारस पाहिजे, वारस काही होईना बघा. बरं का? आणि पुढे मग त्याने मग ते काहीतरी लोक असतात ना, मग कोणावर तरी काय करतात? ते बाई म्हणा किंवा मनुष्य म्हणा, मग त्याचा प्रेमाचा विषय काही कुत्र म्हणा माजर म्हणा याच्यावर. माजरीवर प्रेम होतं कोणाचं? मुलासारखं प्रेम करायचं कोणावर? पुढे काय झाला? वैश्याची शेवटी आणि एकची वे त्याला मुलगा झाल्याचं काय झाला? मग आनंद झाला. काय झाला? इकडे काय झालं पाहिजे? माजरीवर ते काय होतं? प्रेम होतं. मग तिकडून भालदारचं उद्धार आणि त्या माजीवर ते प्रेम असल्यामुळे तिलाही पिलू झालं बा. कोणाला? इकडे राजपुत्र झाला, तिकडे काय झालं? मग पहिला आला म्हणल्यापासून मालक मालक काय अहो म्हणायला लागले. तुम्हाला म्हणलं बरं का तुमच्याला वारस झाला की कोण झाला? मग राजाला केवढा आनंद झाला. वैश्याची नाही आनंदाची जेवढा. आणि तिकडे मला बघा दुसरा अहो म्हणले तुमच्या माझीला पिलू झालं की कोण ऐक. आतापर्यंत आवडत होती का नाही बाजार? आणि आता आवडते का? नाही. नवे नवे दुसरं तिकडून घेऊन आला बघा. काय घेऊन आला? अहो म्हणले ते पिलू मिळलं की झाला त्याचा आनंद. या आनंदात विचारतो नाही या आनंदाची सांगत बा गोष्टी. सर्वस्वाचा काय पडतो? सगळ्या दुःखाचा काय पडतो? असं संतांची ह्याच्यामध्ये काय कितीतरी वचन आहे की ज्या
आनंदामध्ये सगळ्याचा नाही का तेव्हा देवा तुमचा कृपा अखंड लागली से आनंद लहरीची गती त्या आनंदामध्ये या आनंदाला विचारतो आणि तुम्हाला गोष्टी वगैरे सांगायच्या असल्या सांगायचे बघा तुका बरं कोणत्या आनंदात सुखी शिव खिरेच्या आनंदाला विचारतो खिरेच्या आनंदाला विचारतात का ते मग कोणत्या आनंदात आहे ते या आनंद मग ते जिजाबाई विचारते ना म्हणलं आमचा भाऊ जेवला नाही की खीर खाल्ली नाही ते म्हणत असते मग तुझा भाऊ जेवला नाही तर त्याला भूक नसेल म्हणाला मग असं कुठं असते म्हणला तू काही नाश्ता दिलाय सर बरोबर अहो तसं नाही म्हणायला लागले म्हणलं मग का बरं काय म्हणते अहो म्हणायला लागले ते पा ते खिरेमध्ये काय नव्हती साखर नव्हती म्हणा मग तू बरोबर आहे म्हणायला लागले म्हणले बा हा गुन्हा आमचा आहे का तुमचा आहे तू का साखर टाकली नाही आम्हाला अहो पण म्हणले बा तुम्ही जेवणारे होते ना काय होते जेवणारे होते की आणि म्हटलं काही नाही पाठ फिरवले की द्रोण खाली पाठ फिरवले की अर्ध पाठ इतकं तुम्ही खीर खाऊ नये तुम्हाला मला सांगता आलं नाही की याच्यात साखर नाही मला जर सांगितलं असतं की याच्यात काय तर म्हटलं मी चूक भरून काढली असते नाही का आंबट आंबा असला तर साखर टाकू म्हटलं मी चूक भरून काढली असते तू गोबर आहे काय सांगतात काय खातो आम्ही आणि कैसे लागत आहे या आनंद नित्यानंदापुढे आणि विषय सुखबाई कोण विचारतो याच मग आत्मा एवढी मिळेल सुखा मग सुखाचं स्थान कोणतं आहे मग आत्मा त्यालाच ब्रह्म म्हणायचं काय म्हणायचं विज्ञानम आनंदम सचिन आनंद स्वत एवढी भूमा तत् सुखम नालपे सुखम असते म्हणजे तशी माझं उपनिषदामध्ये सांगितलं आहे आहे ना त्याच्याकरता सुंदर नारदाचा दृष्टांत होता कोणाचा नारदाचा दृष्टांत कठोपनिषदामध्ये त्याच्या सर्व म्हणलंय बाधव सगळ्या दुःखाने त्रस्त झालेला होता आणि शेवटी गाठ कोणाची पडली असं आहे ना सनकादिक आली आणि त्याला मग नाही का किती होता पुष्कळ वर्णन पंचदशीच्या 11व्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळे वर्णन आलेलं आहे आणि मग त्यांनी ब्रह्मविद्येचा काय केला आणि त्यावेळी यो वै भूमा नालपे भूम बुद्धे भूम म्हणजेच परमात्मा ब्रह्म तोच किम स्वरूप आहे अल्पामध्ये सुख नाही असा प्रश्न आहे मग तिथे पुन्हा प्रश्न केला आहे म्हणलं हा म्हणलं तेच आहे अल्पामध्ये तुम्ही काय म्हणतात काय नाही सुख नाही असं म्हणतात आम्हाला भास होतो याची वाट काय सुंदर पूर्वपक्ष शोकशास्त्री ना आवडत होता म्हणला तुम्हाला भास होतो बरं का पण ते हजारो शोकाने काय आवडत म्हणून त्याला आम्ही सुख म्हणत दुःखमेव येती म्हटले मग सिद्धांत काय निघाला विषयात काय नाही विषय ओढी बोलले जीव साध्यामध्ये सुख देवा साधनातही सुखले जिथे सुख नाही तिथे काय पाहतात सुख पाहतात नाही काय आम्हाला भास आहे तो आरशामध्ये कुठं मोक असते का मग मला पाहिजे असेल तर आमचे तर मला तर जास्त सांगण्याची आवश्यकता नाही माहितीच आहे की आहे का नाही तुमची लेखणी हरवली काय झाली आहे कुठे कानावर आणि शोधतो कुठे आहे काय मग आता जिथे नाहीच तिथे मिळेल तिचं अस्तित्व तर पाहिजे का नाही काय पाहिजे मग जिथे नाही तिथे मग विषय सुख आहे विद्युत पूर्ण आहे का पाय ज्ञानेश्वर विषयाचे जे सुख तरी काय की जे मूर्ख आपण कोणाला म्हणू नका मूर्ख जोरात श्रीखंड काय लागला त्यांना काय काय मूर्ख श्रीखंड तरी काय की जे मूर्ख ज्ञानेश्वर
आपला कोणी खरं सुख देण्याची ताकद आहे त्यांच्याकडे, काय करण्याची आहे, खरं सुख देण्याची काय ताकद त्यांनी म्हणायचं असतं, असा सिद्धांत आहे. मग सुखाचं स्थान कोण आहे? आत्मा एवढी आहे, आत्माच केम स्वरूप आहे. सुख सुखाचं काय असं पाण्याचं केंद्र कोण आहे? समुद्र आहे. मग सगळं वितरण कोण कुठून होत असते? समुद्रात ढगात पाणी कोण कुठून गेलं? आणि इथपर्यंत कोणा मिळालं? समुद्रामुळे अन्न द्यायचं म्हणून कुठून मिळतात? समुद्रात. म्हणून ब्रह्म म्हणा सर्व सुखाचे बा ब्रह्मा देवर. नाही ठिकठिकाणी साधू संतांनी सुखाच्या बाबतीमध्ये स्थान कोणतं? आपुला तो एक त्याने विण जीवा सुखन होय ज्ञानोबर आहे म्हणा. कोणत्याही संतांचं एक वाक्य द्यावा काय सर्व सुखाचे अगर जणी म्हणे सारंग सर्व सुखाचे दुवा विठेवास सर्व सु म्हणे नरहरी सगळ्याची एक वाक्यता आहे. बिनसुख पण आहे कशामध्ये? आणि संसारामध्ये सुख नाही, प्रत्येकाचे विभिन्न विभिन्न काय मत आहे. आत्मा एवढी आहे मिळेल सुख म्हणून इथे ज्ञानोबरात सांगतात त्याला ते परी जो या दर्पण करील होईया. साधन सांगितलं बा, काय सांगितलं? साध्य कोण जाय मग? तो आत्मा एवढी आहे दर्पण करील होया असं आहे ना. म्हणजे मला जीव ब्रह्मात्मिक ज्ञान म्हणतात त्याला. कोणचं आहे असं आहे मग त्याच्या प्राप्तीचं साय गुरु देते ज्ञानी दर्शनी हाती. ज्ञान हे त्याचं काय मग साधन आहे. बरं दोन याच्यामध्ये लावायचे बा, इथे लावायचं. सगुण दर्शन पाहिजे असेल भाव पाहिजे. काय पाहिजे? भाव पाहिजे. निर्गुण दर्शन पाहिजे असेल जीव ब्रह्मात्मिक ज्ञान पाहिजे. बघा दोन्ही लावे दोन्ही देवा ब्रह्मणो रूप आणि त्याच आणि त्याचंच पुढे रूपांतर कशामध्ये होत असतं नाही का? आता सगुण दर्शन झालेलं आहे. कोणतं दर्शन झालेलं आहे? त्याच्याच पुढे निर्गुणात काय होतं रूपांतर होत असते आहे का? त्याच्यामध्ये दोन्ही लाभ आहे. त्याचे कोणते लाभ? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकच लाभ आहे का दोन्ही आहे? योगशास्त्रामध्ये एकच लाभ आहे आणि वारकरी संप्रदायात आहे का नाही? आवडे गोजीरे सगुण पाहत आलोचन सगुणही दर्शन आहे. पुन्हा कोणतं दर्शन आहे? निर्गुण दर्शन आहे. दुहेर लाभ आहे नाही का? चिवडाच खाल्ला तर भूकच जाते. काय जाते? बदामचा शिरा खाल्ला तर नाही ना भूकही जाते. आपला वारकरी संप्रदाय विश्वधर्म आहे. पंढरीचे वारकरी यावर्षी आता थोडं कोरोनाने पुढे आता फलच सांगणार आहे त्याचा विचार कधी करू. श्री नाम हे होता और ज्ञानेश्वर महाराज की जय.